खिलारी आय केअर चष्मेवाले, डॉक्टरांकडून संपूर्ण डिजिटल नेत्र तपासणी, चष्मे आणि सनग्लासेस 295 रुपयांपासून सुरू। पत्ता शॉप नंबर 1, जोशी प्लाझा इमारत, संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर। 0-24-25-22-37-52, 89-56-333-888। पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी उत्तम बालवे यांचा सेवापूर्ती आणि 61वीचा सत्कार सोहळा आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते संपन्न झाला। उत्तम बालवे यांनी कुटुंब घडवण्याबरोबर आपली सेवा आणि सामाजिक कार्यामध्ये प्रामाणिक काम केल्याची भावना नगरसेवक बंडू पाटील बुरुडे आणि नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी व्यक्त केली। एक तर आपल्या ह्या बालेवस्ती, बुरुडे वस्ती, साखरे वस्ती ह्या भागातील सगळा कसबा, ह्या भागातील आपण सगळे शेतकरी कुटुंबातील माणसं, आपल्या घरात पूर्वी नोकऱ्या नव्हत्या, काही काम नव्हती, आपण आपल्या जमिनी कसायच्या, याच्यातून आपले उत्पन्न करायचे आणि आपल्या उदरनिर्वाह चालवायचे। ह्याच अवस्थेत ह्या वस्तीवर चांगली मुलं त्या काळी व्यायाम करायची, पैलवान असायची। मला चांगलं आठवतं की काजीबागमधल्या व्यायामशाळेमध्ये बालेवस्तीवरची सगळ्यात जास्त मुलं असायची आणि ह्या अवस्थेत त्यांनी त्यांचे शिक्षण केले, व्यायाम केले, तब्येती चांगल्या बनवल्या आणि ह्या वस्तीवर देशसेवेसाठी मला वाटतं बरेच मिलिटरीमध्ये आहेत, बरेच पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत, बरेच वेगवेगळ्या खात्यात सर्व्हिसला आहेत आणि काही रिटायर झालेत। म्हणजे अशा पद्धतीनं आपले शेती व्यवसाय करून आपलं कुटुंब सांभाळून सगळ्या आपल्या सामाजिक कार्यातही ह्या बालेवस्तीचा खूप मोठा वाटा आहे आणि ह्या अशा वस्तीवर उत्तम दादानी लहानपणीपासून जे चिकाटीने जे काम केलं, प्रतिष्ठा पैसा हे सगळं मिळवताना आपण बरंच काही गमावलेलं आहे हे त्याच्यात नंतर लक्षात येतं। तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच, म्हणजे आपण सर्व करत असताना हे सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे की आपला आनंद, सुख, शांती याचं सुद्धा आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। या निमित्ताने आज एवढंसं सांगावंसं वाटतं आणि उत्तम दादा तुम्ही खरं जे तुमच्या आयुष्यात राहिलेलं आहे काही गोष्टी करायच्या, नोकरीमुळं असेल किंवा कामकाजामुळं असेल, त्या तुम्ही करा, ताई आहेत आणि या सगळं राहून गेलेल्या सगळ्या गोष्टी करा आणि एक परिपूर्ण जीवन जगा असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो। या कार्यक्रमासाठी बाजार समितीचे सभापती बनसी आठरे, नगरसेवक रमेश गोरे, नामदेव लबडे, अनिल बोरुडे, राजेंद्र गर्जे, बाळासाहेब घुले, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे, नगरसेविका मंगल कोकाटे यांची उपस्थिती होती। उत्तम बालवे यांच्या मुलींनी मिळून त्यांना दुचाकी गाडी भेट दिली आहे। तर यावेळी अनेक मान्यवरांनी बालवे यांचा सत्कार केला। या सोहळ्यानिमित्तानं हरिभक्तपरायण राम महाराज झिंझुरके यांनी सर्वांना कीर्तन सभेतून मार्गदर्शन केलं। नामसंकीर्तन करण्याकरता महाराज सांगतात की फार सायस, म्हणजे कष्ट नाही लागत, फार अगदी आपली शक्ती, ताकद किंवा धनसंपत्ती खर्च होते असं नाही। बरं, नामसंकीर्तन करण्याकरता कुठं वनांतरामध्ये जाण्याची गरज नाही, तर नामसंकीर्तन जर केलं तर महाराज सांगतात की पंढरपूरचा विठोबा सुखाने त्या ठिकाणी नामस्मरण करण्याच्या, नामचिंतन करणाऱ्याच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही, सुखे येतो घरा नारायण। हे नामसंकीर्तन करण्याकरता मला सांगतात की नाही का नलगती सायास जावे वनांतरात, कुठेही वनांतरामध्ये जाण्याची गरज नाही, अगदी तीर्थक्षेत्रावरच जाऊन नामस्मरण करावं किंवा ते नामस्मरण केवळ मंदिरामध्येच करावं, म्हणजे मंदिरामध्ये नामस्मरण केलं जातं, तीर्थक्षेत्रावर नामस्मरण केलं जातं, विशेषत्वाने त्या ठिकाणी नामस्मरणाचे त्या ठिकाणी काय होते, आपल्याला आवड निर्माण होते किंवा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपला भाव वाढतो, ही गोष्ट खरी आहे। पण याचा अर्थ असा नाही की केवळ तिथे ते नामस्मरण करावं, तर आपण आपल्या संसारामध्ये, प्रपंचामध्ये व्यवहारिक आपले प्रापंचिक कामं कार्य करत असताना सुद्धा भगवंताचं नामस्मरण करू शकतो। जबाबदारीने कुटुंबाचा गाडा चालवत यशस्वी जीवन उत्तम दादा बालवे हे जगले अशी भावना आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केली। अनेक वर्षाची सेवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केल्यानंतर, आज निवृत्तीनंतर असं दोन्ही कार्यक्रमाचा संगम आज या ठिकाणी होत असताना सर्वांनीच त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहे आणि आमच्या आधी हरिभक्तपरायण राम महाराजांनी या ठिकाणी कीर्तन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, सर्वच वक्त्यांनी आपलं प्रास्ताविक करत असताना असे शुभेच्छा देत असताना सर्वांनी त्यांना उर्वरित आयुष्यामध्ये काय करावं, काय करू नये, त्याचबरोबर खरं तर आज त्यांचे कुटुंबाची ओळख करून देत असताना दोन बंधू, तीन बहिणी असतील आणि आपल्या पाच कन्या, असा भला मोठा परिवार, खरं तर पूर्वीचा काळ बघितला
तर नोकरी व्यवसाय करत असताना आणि त्याचबरोबर शेती जोडधंदा करत असताना कुटुंबाचा एवढा मोठा गाडा सांभाळत असताना अनेक इच्छा आकांक्षा या ठिकाणी आपल्या आयुष्यात जगायच्या राहून गेलेल्या असतात. अनेक छंद असतात, खूप काही करता येत नाही कारण की जबाबदारी मोठी असते आणि लहानपणातच आईचं छत्र रपल्यानंतर या नाग जवळपास 61 वर्ष आयुष्य जगत असताना अनेक प्रसंग सुखाचे असतील दुःखाचे असतील सामोरं देत असताना यशस्वी जीवन जगलं असं या ठिकाणी म्हटलं तर वावगो ठरू नये. आज दादांच्या प्रकृतीकडे बघितलं तर अतिशय वाटत नाही त्यांचं 61 वर्ष आज झालं असेल, जे नुकतेच ते कुठंतरी नोकरीतून नोकरी चालू असेल किंवा समाप्तीकडे आली असेल असं वाटतं त्यांच्याकडे बघितल्यावर. आणि निश्चित ह्या संपूर्ण कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळत असताना नोकरी करत असताना चंद्रकला ताईंचं त्यांना खूप मोठं योगदान या ठिकाणी असतं की पुरुष मंडळी शेतीचे कामं करत असेल नोकरी व्यवसाय करत असताना कुटुंब नातेवाईक आप्तेष्ट सर्व सांभाळायचं दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडायचं यामध्ये खरं तर पत्नीचं खूप मोठं योगदान असतं आणि मला वाटतं की यामध्ये निश्चित चांगली साथ या त्यांना ताईंनी दिलेली आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक भीमराव चाचर यांनी केलं तर सूत्रसंचालन अयुब सय्यद यांनी करून आभार शिवाजी बालवे यांनी मानले. राजेंद्र बालवे, बंडू बालवे, संजय बालवे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.